नमस्कार, स्वागत आहे तुमचं एमपीएससी वॉरियर्स या आपल्या युट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अणु आणि अणुसंरचना याबद्दल माहिती पाहणार आहोत। आपण पाहिलं होतं की द्रव्य म्हणजे पदार्थ हे अतिशय लहान कणांपासून बनलेले असतात। तर हे लहान कण म्हणजे काय याच्याविषयी बऱ्याचशा विचारवंतांनी, काही ऋषीमुनींनी आणि काही शास्त्रज्ञांनी काही सिद्धांत मांडलेले आहेत, काही मत मांडलेले आहेत, ते आपण पाहणार आहोत। सर्वात प्रथम महर्षी कनाद, जे की भारतीय होते, एक ऋषीमुनी होते असं त्यांना आपण म्हणू शकतो किंवा एक विचारवंत होते, त्यांनी आपलं मत मांडलेलं आहे आणि आपल्यासाठी ती अतिशय गर्वाची गोष्ट आहे की ते भारतीय होते। भारतीयांनी दोन महत्वाच्या गोष्टी केलेल्या आहेत, एक म्हणजे अणुचा शोध आणि दुसरी गोष्ट म्हणजे शून्याचा शोध। ठीक आहे, अजूनही भरपूर गोष्टी आहेत। तर महर्षी कनाद यांनी असं मत मांडलेलं होतं की द्रव्य हे जे काही आहेत म्हणजे पदार्थ जे काही आहेत ते लहान कणांचे बनलेले असतात आणि या लहान कणांचं विभाजन करता येत नाही, आपण त्याला विभागू शकत नाही, ते अविभाज्य असतात, त्यांचं विभाजन करण्यास मर्यादा येत असतात, हे यांनी मत मांडलेलं आहे। आणि त्यांनी त्या लहान कणाला परमाणू असं नाव दिलेलं आहे। परमाणू म्हणजे लहानात लहान कण, ठीक आहे। आणि परमाणू जे काही आहेत हे अनाशवंत असतात, त्यांना विभाजता येत नाही, विभाजनास मर्यादा येतात आणि ते अनाशवंत असतात आणि त्यांनी त्याला परमाणू असं नाव दिलेलं होतं। इतक्या गोष्टी परीक्षेच्या दृष्टिकोनातून एकदम सफिशियंट आहेत। नंतर डेमोक्रेटिस नावाचे जे ग्रीक विचारवंत होते त्यांनी देखील आपले काही मत मांडलेले आहेत अणुविषयी की द्रव्य हे जे काही आहेत हे लहान कणांचे बनलेले असतात आणि त्यांना कापता येत नाही, द्रव्याला कापता येत नाही, आणि त्यांनी त्याला ऍटमॉस असं नाव दिलेलं आहे। ऍटमॉस म्हणजे न कापता येणारे कण, ठीक आहे। तर बघा, या दोघांचं म्हणणं जवळपास सारखंच आहे, फक्त त्यांनी नावं वेगवेगळी दिलेली आहेत। महर्षी कनाद यांनी त्यांना परमाणू असं नाव दिलेलं आहे लहान कणांना, तर डेमोक्रेटिस यांनी लहान कणांना, द्रव्याच्या लहान कणांना ऍटमॉस असं नाव दिलेलं आहे। दोघांचंही म्हणणं जवळपास सारखंच होतं। कनाद यांनी असं म्हटलं होतं की ते अनाशवंत आहे द्रव्य आणि त्यांना विभाजता येत नाही, विभाजनास मर्यादा येऊ शकतात, तर यांचं डेमोक्रेटिस यांचं असं म्हणणं होतं की त्याला कापता येत नाही, कणांना कापता येत नाही। आता या दोन विचारवंतांनंतर शास्त्रज्ञांनी देखील त्याच्यावरती संशोधन केलेलं आहे आणि काही सिद्धांत मांडलेले आहेत। सर्वात पहिले अणुसिद्धांत हा जॉन डाल्टन या शास्त्रज्ञांनी 1803 साली, काही पुस्तकांमध्ये 1808 असं देखील दिलेलं आहे। तर सर्वात प्रथम अणुसिद्धांत मांडलेला आहे जॉन डाल्टन यांनी आणि त्यांचं असं म्हणणं होतं की द्रव्य हे जे काही आहे हे लहान कणांनी बनलेलं असतं। म्हणजे या तिघांचंही म्हणणं जवळपास सारखंच होतं की द्रव्य हे लहान कणांचे बनलेले असतात, फक्त त्यांनी नावं प्रत्येकाने वेगळी वेगळी दिलेली आहेत। जॉन डाल्टन यांनी अणु हे नाव दिलेलं आहे, ज्याला इंग्लिशमध्ये ऍटम असं म्हणतात आणि अजूनही आपण तोच शब्द वापरत आहोत। त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलेलं आहे हे जे काही अणु आहेत म्हणजे जे लहान कण आहेत हे निर्माण करता येत नाही आणि नष्ट देखील करता येत नाही, हे आपण निर्माण करू शकत नाही कुठे, त्याचप्रमाणे त्याला नष्ट देखील करू शकत नाही, म्हणजेच अविभाज्य आहेत, कापता येत नाहीत, नष्ट करता येत नाही। जवळपास या तिघांचं म्हणणं कसं आहे, सारखंच आहे। त्याच्यानंतर पुढे जाऊन यांनी अजून शोध लावलेला आहे की अणु जो काही आहे किंवा जो कण आहे हा भरीव गोळा आहे, भरीव असा टणक गोळा आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्याचप्रमाणे एका मूलद्रव्याचे अणु जे काही असतात, एक मूलद्रव्य जे काही असेल ते भरपूर अणूंनी बनलेलं असणार आहे, भरपूर लहान कणांनी बनलेलं असणार आहे, तर हे कण जे असणार आहे ते सारखेच असणार आहे। भिन्न मूलद्रव्यांचे अणु हे भिन्न असतात आणि त्यांचं वस्तुमान देखील भिन्न असतं, हे देखील यांनी सांगितलेलं आहे। फक्त या तिघांच्या बोलण्यामध्ये किंवा सांगण्यामध्ये एकच कमतरता राहिली होती, ती म्हणजे त्यांनी प्रभाराविषयी, चार्जेस बद्दल, चार्ज असतात पॉझिटिव्ह निगेटिव्ह, या चार्ज बद्दल या तिघांनाही सांगता आलेलं नाहीये, ठीक आहे। नंतर जे जे थॉम्सन, अतिशय महत्वाचे शास्त्रज्ञ, 1904 साली म्हणजे जवळपास 100 वर्षांनी यांनी अणुसंरचनेचे प्रारूप शोधून काढलेलं आहे की अणु कसा असतो किंवा अणुच्या आत देखील काय काय असतं, फक्त भरीव गोळा नाहीये तर अणुच्या आत देखील काहीतरी असतं, हे यांनी सर्वप्रथम शोधून काढलेलं आहे। त्यांनी अणुच्या आतील कणांचा शोध लावला की अणु हा फक्त
एक भरीव गोळा नाहीये तर अणूच्या आत देखील अजून काही बारीक बारीक कण आहे याचा शोध जे जे थॉम्सन यांनी लावला होता त्यांना त्याच्यामुळे अणुभेदन करणारा किंवा अणूला भेदणारा माणूस असं देखील म्हटलं जातं कारण त्यांनी अणूला भेदलेला आहे अणूच्या आत काय आहे हे त्यांनी शोधून काढलेलं आहे त्यांनी अणूला प्लम पुडिंगची उपमा दिलेली आहे प्लम पुडिंग म्हणजे काय एक प्रकारचा केक ज्याच्यावरती प्लम असे काही ठेवलेले असतात डेकोरेशनसाठी आपल्या सोयीसाठी आपण त्याला कलिंगडाची उपमा दिलेली आहे कलिंगड कसा असतो लाल गाभा असतो कलिंगडाच्या आत आणि काळ्या बिया असतात त्याने असं सांगितलेलं होतं की कलिंगडाच्या आत जो लाल गाभा असतो म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आणि त्याच्यामध्ये असलेल्या ज्या काही बिया आहेत त्या म्हणजे निगेटिव्ह चार्ज अशा प्रकारे त्याने त्याच्या अणूच्या प्रारूपाला कलिंगडाची किंवा प्लम पुडिंगची उपमा दिली होती यांनी इलेक्ट्रॉनचा देखील शोध लावलेला आहे 1906 साली त्यासाठी त्यांना नोबेल पारितोषिक देखील दिले गेलेलं आहे हे इथे इम्पॉर्टंट आहे इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला तर जे जे थॉम्सन यांनी आणि 1906 साली त्यासाठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे यांची उणीव राहिलेली आहे या संशोधनामध्ये म्हणजे एखादा ड्रॉबॅक ज्याला आपण म्हणू शकतो तो म्हणजे त्यांनी असं सांगितलं की पॉझिटिव्ह प्रभार सर्वत्र पसरलेला असतो आणि निगेटिव्ह प्रभार जो काही आहे तो विखुरलेला असतो ही इथे एक उणीव राहिलेली आहे त्यानंतर रुदरफोर्ड नावाचे शास्त्रज्ञ आलेले आहेत 1911 साली म्हणजे लगेचच एक 5-7 वर्षांनी त्यांनी केंद्रकीय अणुप्रारूप म्हणजे केंद्र देखील असतं अणुमध्ये फक्तच इलेक्ट्रॉन नसतात तर केंद्रक देखील असतं हे कोणी सांगितलेलं आहे रुदरफोर्ड यांनी सांगितलेलं आहे 1911 साली त्यांनी केंद्रकाचा अणुप्रारूप हा सिद्धांत मांडलेला आहे त्यांनी काय केलेलं होतं सुवर्णपत्र म्हणजे सोन्याचा अतिशय पातळ पत्रा त्यांनी घेतला आणि त्याच्यावरती अल्फा किरणांचा मारा केला त्याच्यानंतर त्यांना असं निदर्शनास आलं की जे काही अल्फा किरण जात आहेत ते सुवर्ण पत्राला भेदून पुढे जात आहेत काही किरण जे आहेत ते विखुरले जात आहेत तर काही किरण मात्र परत आलेले आहेत आणि परत जे किरण आले त्याच्यासाठी तो चमत्कार झाला होता की काही किरण परत कसे काय आले याच्यावरून अणूच्या मध्ये काहीतरी आहे याचा त्यांनी शोध लावलेला आहे त्यावरून त्याने अणूची जी संरचना असते किंवा अणूमध्ये अजून जे काही बारीक कण असतात त्याच्यावरून त्याने त्याला सूर्यमालेची उपमा दिलेली आहे त्याच्यामध्ये केंद्रक जो असतो अणूमध्ये तो म्हणजे सूर्य सूर्याप्रमाणे त्याने केंद्रकाला उपमा दिलेली आहे तर जे काही इलेक्ट्रॉन बाहेर फिरत असतात जसं की ग्रह सूर्याच्या बाहेर फिरतात त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉन त्या केंद्रकाच्या भोवती फिरतात अशा पद्धतीने त्याने अणूला सूर्यमालेची उपमा दिलेली आहे त्याने असं सांगितलं की अणू हा पोकळ असतो त्याच्या मध्यबिंदूला केंद्रक असं म्हणतात जो की पॉझिटिव्हली चार्ज असतो आणि जवळपास त्या अणूचे सर्व वस्तुमान हे त्या केंद्रकामध्ये सामावलेले असते आणि इलेक्ट्रॉन जे असतात ते त्याच्या बाहेर वर्तुळाकार मार्गाने फिरत असतात हे याने सांगितलेलं आहे पण याच्यामध्ये देखील एक उणीव राहिलेली आहे बघा अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे की केंद्रक मध्ये असतात आणि इलेक्ट्रॉन त्याच्या भोवती फिरत असतात आणि अणू हा बाकी पोकळ असतो तर आता बघा उणीव काय राहिलेली आहे दोन प्रश्नांची उत्तर त्याला सांगता आलेली नाही एक म्हणजे त्याने इलेक्ट्रॉनच्या कक्षा सांगितलेल्या नाहीये त्याने फक्त असं सांगितलं की सर्व इलेक्ट्रॉन एकाच मार्गाने फिरत असतात वर्तुळाकार त्याला कक्षा सांगता आलेल्या नाहीयेत आणि जर केंद्रक पॉझिटिव्हली चार्ज असेल आणि इलेक्ट्रॉन निगेटिव्हली चार्ज असतील तर ते एकमेकांना अट्रॅक्ट का करत नाही ते एकमेकांकडे आकर्षिले का जात नाहीत या दोन प्रश्नांची उत्तरं त्याला देता आलेली नाहीये बघा आपल्याला स्मार्टली अभ्यास करायचा आहे जी उणीव राहिलेली आहे त्याचाच शोध पुढच्या शास्त्रज्ञांनी लावलेला असणार आहे बघा इथे यांनी सांगितलेलं होतं पॉझिटिव्ह प्रभार सर्वत्र पसरलेला असतो निगेटिव्ह हा सर्वत्र पसरलेला असतो पुढच्या शास्त्रज्ञांनी सांगितलेलं की नाही पॉझिटिव्ह चार्ज फक्त केंद्रकात असतो आणि निगेटिव्ह चार्ज हा बाहेर असतो त्याच्यानंतर याची जी उणीव असणार आहे म्हणजे मागच्या शास्त्रज्ञाची जी उणीव असणार आहे तोच शोध असणार आहे पुढच्या शास्त्रज्ञाचा किंवा पुढच्या शास्त्रज्ञाने जो शोध लावलेला आहे तो शोधच मागच्या शास्त्रज्ञाचा काय असणार आहे ती उणीव असणार आहे ड्रॉबॅक असणार आहे ठीक आहे या तिघांचं तुम्हाला इथे लक्षात ठेवणं
खूप सोपं असणार आहे. महर्षी कणार, डेमोक्रेटिस आणि जॉन डाल्टन यांचं जवळपास म्हणणं सारखंच होतं की द्रव्य हे लहान कणांचे बनलेले असतात, ते विभाजता येत नाही, कापता येत नाही. फक्त त्यांनी प्रत्येकाला वेगवेगळी नावं दिलेली आहेत. यांनी परमाणू, डेमोक्रेटिस यांनी अॅटमॉस, तर जॉन डाल्टन यांनी अणु. त्याचप्रमाणे इथे महत्वाचं एक लक्षात ठेवायचं म्हणजे अणु निर्माण करता येत नाही, नष्ट करता येत नाही, हे कोणी सांगितलेलं आहे तर जॉन डाल्टन यांनी सांगितलेलं आहे. इलेक्ट्रॉनचा शोध जे जे थॉम्सन यांनी लावलेला आहे. एवढ्या गोष्टी इथे महत्वाच्या होत्या. आणि सर्वात शेवटचे शास्त्रज्ञ म्हणजे नील्स बोर यांनी 1913 साली आपल्याला अणुचा स्थायी भाव आणि अणुप्रारूप याबद्दल सांगितलेलं आहे. हे डॅनिश शास्त्रज्ञ होते. यांनी इलेक्ट्रॉनच्या कक्षा याविषयी आपल्याला सांगितलेलं आहे की इलेक्ट्रॉन हे फक्त वर्तुळाकार अणुमध्ये फिरत नसतात, तर प्रत्येक इलेक्ट्रॉनची कक्षा ही वेगळी असते हे यांनी सांगून दिलेलं आहे. आणि प्रत्येक कक्षेत इलेक्ट्रॉनची ऊर्जा ही कशी असते, स्थिर असते असं सांगितलेलं आहे. केंद्रकापासून वर्तुळाकार समान अंतरावरती इलेक्ट्रॉन हे वर्तुळाकार भ्रमण करत असतात, फिरत असतात. एकाच प्रत्येक इलेक्ट्रॉनची कक्षा ही कशी असते, वेगवेगळी असते हे यांनी सांगून दिलेलं आहे. ठीक आहे. इलेक्ट्रॉन बघा, इथे यांनी अशा चार कक्षा सांगितलेल्या आहेत. बऱ्याच असतात तशा, पण आपण इथे फक्त चार बघूया. के, एल, एम आणि एन अशा चार कक्षा इथे आपण बघायच्या आहेत. तर बघा, हे केंद्रक आहे जे की पॉझिटिव्हली चार्ज असतं. सर्व वस्तुमान अणुचं हे या केंद्रकामध्ये सामावलेलं असतं आणि केंद्रकापासून समान अंतरावरती वर्तुळाकार इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. ठीक आहे. इलेक्ट्रॉन इथे फिरत असतात अशा पद्धतीने. आता इलेक्ट्रॉन जे काय आहे ते आतील कक्षेतून बाहेरील कक्षेत जर त्यांना जायचं असेल, ठीक आहे, हे सगळं आपण नंतर बघणार आहोत. हे इथे फक्त एवढंच लक्षात घ्या की इलेक्ट्रॉन ज्यावेळेस आतील कक्षेतून बाहेरील कक्षेत, आता हे कधी येतात, ज्यावेळेस इलेक्ट्रॉनला न्यूट्रल व्हायचं असतं, ठीक आहे, त्याला स्थिर व्हायचं असतं, न्यूट्रल म्हणण्यापेक्षा स्थिर ज्यावेळेस व्हायचं असतं त्यावेळेस इलेक्ट्रॉन हे आतील कक्षेतून बाहेर कक्षेत किंवा बाहेरील कक्षेतून आतील कक्षेमध्ये उडी मारत असतात. तर हे ज्यावेळेस आतील कक्षेतून बाहेरील कक्षेत ज्यावेळेस इलेक्ट्रॉन उडी मारत असतात त्यावेळेस त्याच्या फरका इतकीच ऊर्जेचं ते काय करत असतात, शोषण करत असतात. आणि बाहेरील कक्षेतून आतील कक्षेमध्ये येताना फरका इतकीच ऊर्जा उत्सर्जित करत असतात. हे अतिशय महत्वाचं असं संशोधन नील्स बोर या शास्त्रज्ञाने केलेलं आहे. आणि आपल्याला अणुच्या आत काय असतं हे त्यांनी क्लिअरली इथे सांगितलेलं आहे. तर बघा, अणुच्या आत म्हणजे अणुसंरचना कशी असते ते बघूयात की अणुमध्ये भरीव असे केंद्रक असते. केंद्रक फक्त कसे असते, भरीव असते, ते धनप्रभारित असते. धनप्रभारित असतात, पॉझिटिव्हली चार्ज असतात आणि जवळपास अणुचे सर्व वस्तुमान हे या केंद्रकामध्ये सामावलेले असते. केंद्रकाभोवती पोकळ जागेमध्ये इलेक्ट्रॉन हे वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत असतात. केंद्रकामध्ये प्रोटॉन्स असतात आणि न्यूट्रॉन्स देखील असतात. कॉमनली यांना न्यूक्लियॉन असं म्हणतात. तर इलेक्ट्रॉन बाहेर फिरत असतात. ठीक आहे. जेवढे इलेक्ट्रॉन असतात एखाद्या अणुमध्ये तेवढेच काय असतात, प्रोटॉन्स असतात. इलेक्ट्रॉनची जर संख्या तुम्हाला दिलेली असेल तर तुम्ही प्रोटॉनची संख्या आरामात काढू शकता कारण ती तेवढीच असते. पण न्यूट्रॉनची संख्या मात्र वेगळी असू शकते. आता इथे काही गोष्टी या तिघांच्या कॉमनली आपण बघणार आहोत. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. इलेक्ट्रॉन हे स्मॉल ई ने दर्शवतात, प्रोटॉन पी ने, तर न्यूट्रॉन स्मॉल एन ने. सगळेच स्मॉल आहेत. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनचा शोध जे जे थॉम्सन यांनी लावलेला आहे. प्रोटॉनचा शोध गोल्डस्टीन या शास्त्रज्ञांनी, तर न्यूट्रॉनचा शोध चॅडविक या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे. इलेक्ट्रॉन हे निगेटिव्हली चार्ज असतात, ऋण प्रभारित असतात. प्रोटॉन धन प्रभारित किंवा पॉझिटिव्हली चार्ज, तर न्यूट्रॉन हे न्यूट्रल असतात. न्यूट्रॉन न्यूट्रल असतात असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्हणजेच उदासीन असतात, कोणता चार्ज त्याच्यावरती नसतो. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अणु आणि अणुसंरचनेबद्दल पाहिलेलं आहे. हा टॉपिक खूप मोठा आहे. अजून आपल्याला अणुवस्तुमानांक, त्याच्यानंतर अणुअंक अशा भरपूर गोष्टी बघायच्या आहे, जेणेकरून हा जो टॉपिक आहे याच्यावरती नेहमीच एखादा तरी प्रश्न, कोणतीही परीक्षा असो त्याच्यावरती विचारलाच जातो. त्यामुळे हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे. याचे अजून एक दोन व्हिडिओ आरामात होऊ शकतात, ते देखील तुम्ही बघा. परीक्षेच्या दृष्टिकोनातूनच मी सगळं घेत आहे, त्याच्यामुळे तुमचा अजिबात टाइमपास न करता फक्त आणि फक्त अभ्यासाविषयीच आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातूनच काय काय गोष्टी महत्वाच्या आहे एवढंच आपण पाहणार
आहोत, ठीक आहे। तर कोणतेच व्हिडिओ मिस करू नका ज्यांना रसायनशास्त्र किंवा केमिस्ट्री हा विषय अवघड वाटतो त्यांनी। आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर लाईक करा। आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।